500 हून अधिक आई वडिलांची सेवा करणाऱ्या विश्वमाता फाउंडेशननं समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिलाय. ही अभिमानाची बाब आहे असं मत संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केलंय. पुण्यामध्ये विश्वमाता फाउंडेशनच्या वतीनं आदर्श माता, आदर्श पिता आणि विश्वरत्न पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. स्वतः हालापेष्टा सहन करत अनेक गोष्टींचा त्याग करून ज्या आईवडिलांनी मुलांना वाढवलं अशा आईवडिलांचा सन्मान आदर्श माता आणि आदर्श पिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी संपादक राजीव खांडेकर, भास्करराव आव्हाड, आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना विश्वरत्न पुरस्कार संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते देण्यात आला. माझ्या आयुष्यात विश्वमाता फाउंडेशननं दिलेला पहिला हा पुरस्कार असून याचा आनंद मला झाला आहे. मी राजकारणात जरी असलो तरी मी माझ्या आईवडिलांचं ऋण कधीच विसरू शकणार नाही असं मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केलं. की आयुष्यात गुरु हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येकाने आयुष्यात गुरु करून घेतला पाहिजे. म्हणून माझ्या आयुष्यात दोन गुरु राजूचे आहेत. पहिले गुरु म्हणजे माझे वडील आणि दुसरे गुरु म्हणजे माझे प्रिन्सेस आहे. त्या दोन गुरूंच्या आशीर्वादानं मी खूप या ठिकाणी कष्ट करून वयाच्या 21व्या वर्षी कारखान्यात चेअरमन झाल्यानंतर 24व्या वर्षी त्या ठिकाणी मला जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या आताच्या विधानसभेत सगळ्यात तरुण विधानसभेचा सदस्य म्हणून बाळासाहेब त्या ठिकाणी काम करणार. हे मिळालं फक्त गुरू मिळालं. आणि म्हणून मला गुरूंनी एक गोष्ट सांगितली. मला गुरूंनी काय सांगितलं की मृत्यू नाही तर आपण जिवंत असताना आपल्यातले जे सुप्त गुण आहेत ते आपण दाबून ठेवतो ही खरी शोकांकित आहे. आणि म्हणून मला आमच्या एका सहकार्यांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही आयुष्य का जगता. मला सुरुवातीला माझ्या लक्षात नाही आलं की हा प्रश्न नेमका काय. कारण प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधलं, समजा मी म्हणलं की मला या ठिकाणी आमदार व्हायचं म्हणून मी जगतो आणि मी आमदार झाल्यानंतर मला वाटतं मी मंत्री का होत नाही, मी खासदार का होत नाही, एखाद्याला वाटतं की एखादी सहकारी संस्था. आजपर्यंत विश्वमाता फाउंडेशनच्या वतीनं 500 हून अधिक आदर्श आईवडिलांना गौरवण्यात आलंय. त्यांच्यावर कविता संग्रहही काढण्यात आला आहे. याची नोंद घ्यावी यासाठी फाउंडेशनच्या वतीनं लिम्का बुक ऑफसाठी प्रयत्न सुरू केलेत. ही चांगली बाब, पण रेकॉर्डपेक्षा समाजापुढे या तरुण पिढीपुढे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून वेगळा आदर्श घालून देण्याचं काम विश्वमाता फाउंडेशननं केलंय. त्याच्यासाठी त्यांचं नाव 100% गिनीज बुकाचं. एका आईचा आणि एका वडिलांच्या आशीर्वादानं आयुष्य बहरून येतं, फुलून येतं. इथं एव्हाना तुमचे साधारण 650-700 आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आलेले आहेत. आणि त्याच्यामुळं जे काही तुम्ही जमा केलेले आहे ते अजोड असणार आहे. आणि या पुढच्या काळामध्ये तुम्ही ते असंच करत राहणार आहात याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. खरं तर माता आणि पिता याच्यामध्ये कितीही म्हटलं आपण, म्हणजे पित्याचं, बापाचं, वडिलांचं जे काही उपकार असतात ते असतात त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण तरीसुद्धा आई म्हटलं की जे आहे ना ते आहेच. एकदा विवेकानंदांना कोणीतरी असं विचारलं होतं की वडिलांचंही एवढं मोठं योगदान असतं पण मग आईचंच का इतकं कौतुक होतं. विवेकानंद काही बोलले नाहीत. त्यांनी एक तिथंच पडलेला एक दगड घेतला आणि त्याला सांगितलं की हा जरा पोटाला बांध आणि दिवसभर काम कर. तो 3 तासात आला परत माणूस. किंवा नाही, हे पोटाला बांधल्यामुळे फार त्रास होतो. ते म्हणले की ती जी आई आहे ना तिनं हे असं वजन 9 महिने पोटात वाढवले. आणि त्याच्यामुळं वडिलांचे उपकार, वडिलांचं ऋण हे जरी असलं तरी सुद्धा आपला ओढा जो असतो तो स्वाभाविकपणे आईच्याकडे असतो. आणि जगाच्या पातळीवर यशस्वी झालेल्या कुठल्याही व्यक्तीचं तुम्ही म्हणजे डोळे झाकून नाव मनात आणा याची नोंद घ्यावीच लागेल असं मत संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केलंय. पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.